गुप्तचर विभागानं सांगितलं धुळे मालेगाव सारख्या ठिकाणी माझ्या जीवाला धोका आहे असं अजित पवारांनी म्हटलं. माझ्या हातावर बहिणींनी राख्या बांधल्या, मला सुरक्षा कवचाची आता गरज नाही असं अजित पवार म्हणाले. बहिणींच्या प्रेमाचं सुरक्षा कवच आणि राखीची ढाल असताना मला कुणीही स्पर्श करू शकत नाही असं अजित पवार म्हणाले. गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि धुळे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शनास आणून दिलं. माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं बांधलेल्या या ज्या राख्या आहेत तोपर्यंत मला दुसऱ्या कोणाच्या संरक्षणाची गरज नाही. माझ्या बहिणींचे आशीर्वाद, राखीचं सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल, कोणताही धोका मला स्पर्श करू शकत नाही असं मला माझं अंतर्मन सांगतंय.